आपल्या लॉ ऑफ सप्लाय च्या नंतर मित्रांनो आपण एक्सेप्शन्स टू द लॉ ऑफ सप्लाय बघितलं. आज सप्लाय चॅप्टर मधला मित्रांनो एकदम शेवटचा पॉइंट आपण घेणार आहोत आणि एक प्रकारे बघायला गेलं तर मित्रांनो कन्सेप्ट महत्त्वाच्या पण आहेत तितक्याच मित्रांनो समजण्यास सोप्या पण आहेत. थोडंसं फक्त लक्ष द्यायची गरज आहे आणि आपण आज मित्रांनो सप्लायचा चॅप्टर ऑफिशियली आपला मित्रांनो इकॉनॉमिक्सचा थर्ड चॅप्टर आपण आज मित्रांनो या लेक्चरमध्ये दी एंड करणार आहोत. तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत कॉस्ट अँड रेव्हेन्यू कन्सेप्ट. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले तुम्हाला कॉस्ट या शब्दाचा अर्थ सांगतो. कॉस्ट या शब्दाचा अर्थ होतो मित्रांनो खर्च आणि रेव्हेन्यू या शब्दाचा अर्थ होतो इन्कम. करेक्ट, सो कॉस्ट अँड रेव्हेन्यू कन्सेप्ट इन शॉर्ट मीन्स एक्सपेन्स अँड इन्कम कन्सेप्ट. पण इकॉनॉमिक्स मध्ये मित्रांनो एक्सपेन्सला एक्सपेन्स न म्हणता कॉस्ट म्हटलं जातं आणि इन्कमला इन्कम न म्हणता रेव्हेन्यू म्हटलं जातं. तर फ्रेंड्स सी कॉस्ट मध्ये आपल्याला मित्रांनो त्यांनी तीन कन्सेप्ट दिलेले आहेत. त्यातली जी पहिली कन्सेप्ट आहे ती आहे मित्रांनो टोटल कॉस्ट. ठीक आहे, टोटल कॉस्ट नंतर मित्रांनो आपली दुसरी कन्सेप्ट आहे ती आहे ऍव्हरेज कॉस्ट आणि जी सगळ्यात शेवटची कन्सेप्ट आहे ती आहे मार्जिनल कॉस्ट. ठीक आहे, आता या प्रत्येकाचं मित्रांनो आपण तीन गोष्टी बघणार आहोत. नंबर एक बघणार आहोत याची डेफिनेशन, नंबर दोन बघणार आहोत या प्रत्येकाचे मॅथमॅटिकल फॉर्म्युले आणि तिसरी गोष्ट बघणार आहोत याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल. तर सगळ्यात पहिले आपण मित्रांनो समजून घेणार आहोत टोटल कॉस्ट. आता सी टोटल कॉस्ट मध्ये परत मित्रांनो त्यांच्या दोन कन्सेप्ट आहेत. त्या दोन कन्सेप्ट कोणत्या आहेत त्या आपण पाहू. बिफोर दॅट मी पहिले टोटल कॉस्ट म्हणजे काय हे सांगतो की टोटल कॉस्टची डेफिनेशन जी आपल्याला आपल्या मित्रांनो काय म्हणतात बुकमध्ये दिलेली आहे ती काय सांगितली आहे. टोटल कॉस्ट इज द टोटल एक्सपेंडिचर इन्कर्ड बाय अ फर्म फॉर ऑर ऑन द फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. ठीक आहे, सी टोटल कॉस्ट इज द टोटल एक्सपेंडिचर पेड बाय द फर्म फॉर ऑल फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन पुट टुगेदर फॉर प्रोड्युसिंग अन आर्टिकल. एक आर्टिकल प्रोड्यूस करण्यासाठी तुम्ही जेवढी मित्रांनो फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनला मित्रांनो जेवढा काही खर्च करता त्या सगळ्याला मिळून मित्रांनो काय म्हटलं जातं टोटल कॉस्ट. मी याचा एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल देतो. मला सांगा आपले फोर फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन कोणते आहेत. लँड, लेबर, कॅपिटल प्लस एंटरप्रिन्युअर हे आपले फोर फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहे. आता मला सांगा लँडला तुम्ही मित्रांनो इन रिटर्न काय पे करता रेंट, लेबरला तुम्ही इन रिटर्न काय पे करता वेजेस, कॅपिटलला तुम्ही इन रिटर्न काय पे करता इंटरेस्ट आणि एंटरप्रिन्युअरला तुम्ही इन रिटर्न काय पे करता प्रॉफिट. द टोटल ऑफ रेंट, वेजेस, इंटरेस्ट अँड प्रॉफिट इज नोन ॲज टोटल कॉस्ट. हेच त्यांनी वेगळ्या भाषेत सांगितलेलं आहे. द टोटल एक्सपेंडिचर इन्कर्ड ऑन प्रोड्युसिंग द आर्टिकल ऑर द टोटल एक्सपेंडिचर इन्कर्ड फॉर फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन इज नोन ॲज टोटल कॉस्ट. आता मित्रांनो तुम्हाला टोटल कॉस्टची कन्सेप्ट समजली. टोटल कॉस्टमध्ये दोन कॉस्ट मित्रांनो त्यांनी सांगितलेले आहेत आपल्याला किंवा टोटल कॉस्टमध्ये दोन कन्सेप्ट सांगितलेले आहेत आपण त्याला ए आणि बी नाव देऊ. त्यातली पहिली कन्सेप्ट जी आहे ती आहे मित्रांनो फिक्स कॉस्ट. टोटल कॉस्टमधली पहिली कन्सेप्ट जी आहे मित्रांनो ती कोणती आहे फिक्स कॉस्ट आणि दुसरी कन्सेप्ट जी आहे मित्रांनो टोटल कॉस्टमधली ती आहे व्हेरिएबल कॉस्ट. ठीक आहे, तर आता फिक्स कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट अशा दोन कन्सेप्ट आहेत. तर फिक्स कॉस्ट म्हणजे काय आणि व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे काय नावावरनं तुम्हाला जर का मित्रांनो तुम्ही समजून घ्यायचं ठरलं तर लगेच लक्षात येईल की फिक्स्ड आणि व्हेरिएबल. फिक्स्ड म्हणजे काय जी कॉस्ट फिक्स्ड असते जी कॉस्ट बदलत नाही त्याला म्हटलं जातं फिक्स कॉस्ट. सी फिक्स कॉस्ट इज अ टाईप ऑफ एक्सपेंडिचर विच डज नॉट चेंज विथ द प्रोडक्शन क्वांटिटी विथ द प्रोडक्शन. समजलं, प्रोडक्शन किती झालं याच्याने फरक पडत नाही. जी कॉस्ट जो खर्च हा आपला ओवर द पिरियड ऑफ टाइम फिक्स राहतो त्याला म्हणतात मित्रांनो फिक्स कॉस्ट.
आता उदाहरणार्थ समजा तुमचं मित्रांनो एखादा बिझनेस आहे, तो बिझनेस तुम्ही स्वतःच्या जागेत चालवत नाही, मग तुम्हाला मित्रांनो जागा काय करावी लागेल, रेंट बेसिसवर घ्यावी लागेल, करेक्ट? आता रेंट बेसिसवर समजा तुम्ही जागा घेतली आणि तुमचं महिन्याचं रेंट आहे 10,000 rupees. आता मित्रांनो मला सांगा, 10,000 rupees पर मंथ तुमचं रेंट आहे, तुमचं उद्या प्रोडक्शन किती झालं किंवा तुमचा सेल किती झाला त्याच्याने काही फरक पडणार आहे का? नाही. तुमचं रेंट हे 10,000 होतं, 10,000 आहे आणि 10,000 राहणार. आता कोरोनामुळे समजा मित्रांनो तुमचा बिझनेस बंद आहे, बरोबर आहे? मालक फार फार काय सांगेल मित्रांनो, तू 2 महिन्याच्या ऐवजी 6 महिन्यांनी वाढ दे, पण ते 10,000 rupees पर मंथ आपल्याला द्यावेच लागणार आहेत. म्हणजे तुमचा सेल किती झाला, तुमचं प्रोडक्शन किती झालं, याचं काही रिलेशन आहे का तुमच्या एक्सपेंडिचरशी? नाही. सो दिस टाईप ऑफ एक्सपेंडिचर इज नोन ॲज फिक्स कॉस्ट. समजलं मित्रांनो? अशा फिक्स कॉस्ट तुमचं भाडं आहे, समजा तुमच्याकडे कोणी कामाला असतील तर त्यांचा पगार आहे, तुमचं प्रोडक्शन किती होते, सेल किती होते, हे खर्च तुम्हाला पे करावेच लागणार आहे. दे आर फिक्स्ड इन नेचर, सो दे आर टर्म्ड ॲज फिक्स कॉस्ट. व्हेरिएबल कॉस्ट, व्हेरिएबल कॉस्ट आर दोज कॉस्ट विथ चेंज विथ द प्रोडक्शन. व्हेरिएबल कॉस्ट ह्या त्या कॉस्ट असतात ज्या प्रोडक्शन बरोबर चेंज होतात. उद्या प्रोडक्शन जास्त झालं तर व्हेरिएबल कॉस्ट जास्त होणार आहे, उद्या प्रोडक्शन कमी झालं तर व्हेरिएबल कॉस्ट कमी होणार आहे, उद्या प्रोडक्शन झिरो झालं तर व्हेरिएबल कॉस्ट झिरो होणार आहे. आता फॉर एक्झाम्पल रॉ मटेरियलवर होणारा खर्च, उद्या समजा मित्रांनो 100 एक क्वांटिटी प्रोड्यूस करण्यासाठी तुम्हाला मित्रांनो 10 रॉ मटेरियलचे युनिट लागतात, किती? 10 किंवा 10 रुपये लागतात असं समजा. उद्या समजा तुम्ही 100 क्वांटिटी प्रोड्यूस केली तर तुमचा मित्रांनो रॉ मटेरियलचा खर्च किती होईल? 100 units × 10 rupees, 1000. उद्या तुम्ही 500 units प्रोड्यूस केले तर तुमचा रॉ मटेरियलचा खर्च किती होईल? 500 units × 10, 5000. उद्या 0 production आहे तुमचं, 1 unit सुद्धा कोरोनामुळे मित्रांनो तुम्ही बिझनेस बंद आहे, प्रोड्यूस नाही केलं, तर तुमचा खर्च किती होणार आहे? 0 units × 10 rupees, दॅट इज 0. सो व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे असा खर्च, अशी कॉस्ट दॅट चेंजेस विथ द प्रोडक्शन क्वांटिटी, प्रोडक्शनच्या क्वांटिटी बरोबर चेंज होणार. तर आपल्या बिझनेसचे असे 2 खर्च असतात, एक ते जे फिक्स्ड आहे प्रोडक्शन किती होते तेवढे द्यावेच लागते, आणि दुसरे ते जे प्रोडक्शन बरोबर कमी जास्त होणार आहे, दॅट इज व्हेरिएबल कॉस्ट, दॅट व्हॅरीज विथ द प्रोडक्शन. आता तुमची टोटल कॉस्ट काय माहिती का मित्रांनो? टोटल कॉस्ट आपण शॉर्टकट मध्ये म्हणू टीसी. टीसी इज इक्वल टू टीएफसी, म्हणजे टोटल फिक्स कॉस्ट प्लस टीव्हीसी, टोटल व्हेरिएबल कॉस्ट. तुमच्या फिक्स कॉस्टची आणि व्हेरिएबल कॉस्टची टोटल केली, टोटल फिक्स कॉस्ट आणि टोटल व्हेरिएबल कॉस्ट, तर तुम्हाला मित्रांनो काय मिळते? टीसी, टोटल कॉस्ट. ठीक आहे मित्रांनो, तर इथपर्यंत मित्रांनो आय होप तुम्हाला टोटल कॉस्टची कन्सेप्ट, फिक्स कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्टची कन्सेप्ट सुद्धा कळलेली आहे. आता सेकंड कन्सेप्ट आहे ऍव्हरेज कॉस्ट. ऍव्हरेज कॉस्ट म्हणजे काय? ऍव्हरेज कॉस्ट ऑफ प्रोड्युसिंग 1 article इज नोन ॲज ऍव्हरेज कॉस्ट. कळलं मित्रांनो? ऍव्हरेज कॉस्ट इज द ऍव्हरेज ऑफ प्रोड्युसिंग, ऍव्हरेज कॉस्ट ऑफ प्रोड्युसिंग 1 article. मित्रांनो तुमची ॲव्हरेज कॉस्टची कन्सेप्ट काय आहे की तुमचे सगळे जेवढा खर्च झालेला आहे, समजलं का, त्याला जेवढी तुम्ही प्रोडक्शन क्वांटिटी आहे त्याने डिवाइड केलं तर तुम्हाला तो ॲव्हरेज मिळतो, दॅट इज द ॲव्हरेज कॉस्ट. म्हणजे आता याचं लॉजिक पाहताय, ॲव्हरेज कॉस्ट इज इक्वल टू टोटल क्वांटिटी, सॉरी टोटल कॉस्ट डिवाइड बाय टोटल क्वांटिटी. टोटल कॉस्ट समजा मित्रांनो तुम्ही 50 units प्रोड्यूस केले, किती? 50 units. आणि 50 units प्रोड्यूस करण्यासाठी व्हेरिएबल कॉस्ट आणि फिक्स कॉस्ट मिळून तुमचा टोटल खर्च झालेला आहे मित्रांनो समजा 2000 रुपये. समजा 1000 रुपये फिक्स कॉस्ट आहे आणि 1000 रुपये व्हेरिएबल कॉस्ट आहे, तर तुमचा टोटल कॉस्टचा खर्च किती झालेला आहे मित्रांनो? 2000 रुपये. मग आता 2000 रुपये टोटल कॉस्ट डिवाइड बाय 50 units चं प्रोडक्शन, दॅट इज टोटल क्वांटिटी, इज इक्वल टू तुमचा किती रुपये झाला मित्रांनो? 40 rupees. सो युअर ॲव्हरेज कॉस्ट इज 40 rupees पर युनिट, पर युनिट. सो ॲव्हरेज कॉस्ट इज द ॲव्हरेज ऑफ 1 unit प्रोडक्शन. समजलं? इट इज द सम प्रोपोर्शन ऑफ टोटल कॉस्ट डिवाइड बाय टोटल क्वांटिटी. टोटल कॉस्ट बघेल टोटल क्वांटिटी मिळून जी अमाऊंट तुम्हाला मिळते.
नाउ द नेक्स्ट कन्सेप्ट इज मार्जिनल कॉस्ट. आता मार्जिनल कॉस्ट ची कन्सेप्ट मित्रांनो तुम्हाला एक्झॅक्टली काय सांगितली आहे पहा. मार्जिनल कॉस्ट इज द नेट ऍडिशन मेड टू द टोटल कॉस्ट फॉर प्रोड्युसिंग वन युनिट. तुमच्या टोटल कॉस्ट मध्ये मित्रांनो जेवढे ऍडिशन होते एक युनिट प्रोड्यूस करण्यासाठी जेवढी ऍडिशन होते टोटल कॉस्ट मध्ये त्याला काय म्हटलं जातं मित्रांनो मार्जिनल कॉस्ट. ठीक आहे, आता याचा फॉर्म्युला बघा काय पाहिजे. मार्जिनल कॉस्ट इज इक्वल टू टी सी एन मायनस टी सी एन मायनस वन. ठीक आहे, काय कळलं? फार अवघड फॉर्म्युला वाटला असेल तुम्हाला मित्रांनो. आता याचा पहिल्यांदा ना लॉजिक सांगतो तुम्हाला, एकदम सिंपल लॉजिक आहे आणि फॉर्म्युला पण ऍक्च्युली खूप सिंपल आहे. सी आता आपण इथेच एक्झाम्पल घेऊ. 50 युनिट्स प्रोड्यूस करण्यासाठी तुमचा टोटल समजा खर्च आला 2000 रुपये 2000 रुपीज. आता समजा तुम्ही 51 युनिट्स प्रोड्यूस केले, अजून एक युनिट प्रोड्यूस केला तुमचा लेट से टोटल खर्च आला 2100 रुपीज. किती? 2100 रुपीज. तर तुम्ही मला सांगा एक्स्ट्रा एक युनिट प्रोड्यूस करण्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा एक्सपेन्स एक्स्ट्रा कॉस्ट एक्स्ट्राचा खर्च किती पे करावा लागेल. हा वन युनिटचा जो डिफरन्स आहे त्याच्यासाठी तुम्हाला 100 रुपये एक्स्ट्रा पे करावे लागले. करेक्ट, सो दॅट 100 रुपीज इज युअर मार्जिनल कॉस्ट. सो मार्जिनल कॉस्ट मीन्स द नेट ऍडिशन इन टोटल कॉस्ट. टोटल कॉस्ट मध्ये मित्रांनो होणारा बदल किंवा होणारा एक्स्ट्राचा खर्च फॉर प्रोड्युसिंग वन मोर युनिट किंवा ऍडिशनल युनिट ऑफ अ कमोडिटी. ऍडिशनल युनिट एक ऍडिशनल युनिट प्रोड्यूस करण्यासाठी जेवढा वरचा खर्च पे करावा लागतो दॅट इज युअर मार्जिनल कॉस्ट. हे लक्षात आलेलं आहे फ्रेंड्स. आता याचं मॅथमॅटिकल फॉर्म्युला कसं आहे, मार्जिनल कॉस्ट इज इक्वल टू टोटल कॉस्ट ऑफ एन युनिट म्हणजे 51 युनिटची टोटल कॉस्ट मायनस टोटल कॉस्ट ऑफ एन मायनस वन युनिट. आता 51 युनिट आहेत ना, 51 युनिट मायनस एक किती झाली 50 युनिट म्हणजे 50 युनिटची टोटल कॉस्ट. समजलं? टोटल कॉस्ट ऑफ 51 युनिट्स मायनस टोटल कॉस्ट ऑफ 51 मायनस वन म्हणजे 50 युनिट्स इज इक्वल टू युअर मार्जिनल कॉस्ट. ठीक आहे, तर हे मित्रांनो आपले तीन टाइप्स ऑफ कॉस्ट होते, त्यांचे एक्झाम्पल्स होते आणि त्यांच्या मित्रांनो कन्सेप्ट होते डेफिनेशन्स होते. आता आपण मित्रांनो घेणार आहोत रेव्हेन्यू कन्सेप्ट. ठीक आहे, एक तुम्हाला सांगून ठेवतो रेव्हेन्यू कन्सेप्ट या सगळ्या कॉस्ट कन्सेप्ट सारख्याच आहेत. आपण हेच शिकणार आहोत मित्रांनो आता रेव्हेन्यू मध्ये. जसं तुम्ही मित्रांनो कन्सेप्ट याच्यामध्ये मार्जिनल कॉस्ट ऍव्हरेज कॉस्ट आणि टोटल कॉस्ट शिकले तसे मित्रांनो रेव्हेन्यू मध्ये पण सेम लॉजिक आहे. टोटल रेव्हेन्यू ऍव्हरेज रेव्हेन्यू मार्जिनल रेव्हेन्यू. करेक्ट, तर आता पहिल्यांदा फ्रेंड्स समजून घ्या की रेव्हेन्यूचं लॉजिक काय आहे. नंबर एक टोटल रेव्हेन्यू. आता टोटल रेव्हेन्यू म्हणजे काय, टोटल रेव्हेन्यूची डेफिनेशन बघा मित्रांनो त्यांनी काय दिली आहे. टोटल रेव्हेन्यू इज द टोटल सेल प्रोसीड्स ऑफ अ फर्म बाय सेलिंग अ कमोडिटी ऍट गिवन प्राइस. टोटल रेव्हेन्यू इज द टोटल सेल प्रोसीड्स ऑफ अ फर्म बाय सेलिंग ऑल आर्टिकल्स फॉर गिवन पीरियड ऑफ टाइम. मित्रांनो टोटल रेव्हेन्यू म्हणजे तुमच्याकडे जेवढे क्वांटिटी आहे त्या सगळ्या मिळून मित्रांनो तुम्हाला जेवढे सेल प्रोसीड्स येतात म्हणजे जेवढे इन्कम जनरेट होतात तेवढे पैसे हातात येतात त्याला म्हटलं जातं टोटल रेव्हेन्यू. टोटल रेव्हेन्यू इज द टोटल इन्कम ऑफ द फर्म. टोटल रेव्हेन्यू काय म्हणजे मित्रांनो इट इज द टोटल इन्कम, तुमचा टोटल इन्कम. ठीक आहे, टोटल रेव्हेन्यूचा मित्रांनो त्यांनी फॉर्म्युला कसा दिलेला आहे फ्रेंड्स, टोटल रेव्हेन्यू इज इक्वल टू पी इंटू क्यू. आता इथे पी इंटू क्यू चा अर्थ होतो मित्रांनो प्राइस इंटू क्वांटिटी सप्लाइड. करेक्ट, म्हणजे बघा आता समजा तुमच्याकडे मित्रांनो 100 पेरू आहे बरोबर आणि एका पेरूची किंमत आहे 10 रुपये 10 रुपीज आणि तुमच्याकडे क्वांटिटी किती आहे मित्रांनो 100 क्वांटिटी. टोटल रेव्हेन्यू किती होईल 100 × 10 1000 रुपीज. करेक्ट, सो टोटल रेव्हेन्यू इज द अमाउंट ऑफ सेल प्रोसीड्स दॅट इज रिसिव्ह बाय अ फर्म आफ्टर सेलिंग इट्स
टोटल क्वांटिटी. इट इज डिराइव्ड बाय द मैथमेटिकल फॉर्मुला पी इंटू क्यू. पी इंटू क्यू म्हणजे काय मित्रांनो, प्राइस इंटू क्वांटिटी. आता टोटल रेवेन्यू नंतर मित्रांनो आपली जी सेकंड कन्सेप्ट आहे ती सेकंड कन्सेप्ट आहे फ्रेंड्स एवरेज रेवेन्यू. ठीक आहे, एवरेज रेवेन्यू म्हणजे काय फ्रेंड्स? एवरेज रेवेन्यू इज द रेवेन्यू पर युनिट ऑफ आउटपुट. एवरेज रेवेन्यू इज द रेवेन्यू पर युनिट ऑफ आउटपुट. ठीक आहे मित्रांनो, एवरेज रेवेन्यू इज द रेवेन्यू पर युनिट ऑफ आउटपुट. तर मित्रांनो एवरेज रेवेन्यू म्हणजे काय? रेवेन्यू पर युनिट सोल्ड बाय द फर्म. ठीक आहे, एका युनिटला मित्रांनो आपल्याला किती इन्कम जनरेट झाले. आता कॅल्क्युलेट कसं करणार? सी एवरेज रेवेन्यू दॅट इज ए आर इज इक्वल टू टोटल रेवेन्यू डिवाइडेड बाय टोटल क्वांटिटी. टोटल रेवेन्यू डिवाइडेड बाय टोटल क्वांटिटी एकदम सिंपल आहे. समजा मित्रांनो तुम्ही टोटल क्वांटिटी 200 युनिट्स सेल केले, किती? 200 युनिट्स. आणि तुमचं टोटल 200 युनिट्स विकून रेव्हेन्यू जनरेट झालेले समजा 10,000 रुपये, किती? 10,000 रुपीज. तर तुमचा ऍव्हरेज रेव्हेन्यू किती आहे? 10,000 रुपीज डिवाइड बाय 200 युनिट्स, दॅट इज 50 रुपीज पर युनिट. सो दिस इज युअर ऍव्हरेज रेव्हेन्यू. ऍव्हरेज रेव्हेन्यू म्हणजे काय मित्रांनो? द रेव्हेन्यू पर युनिट रिसिव्ड बाय द फर्म. ठीक आहे, आणि तीन नंबरची मित्रांनो जी कन्सेप्ट आहे ती याच्यासारखीच आहे. आपली जशी मार्जिनल कॉस्ट असते तशी मित्रांनो आपली तीन नंबरची कन्सेप्ट आहे मार्जिनल रेव्हेन्यू. आता मार्जिनल रेव्हेन्यू म्हणजे काय? मार्जिनल रेव्हेन्यू इज सी ऍव्हरेज रेव्हेन्यूचा अर्थ काय मित्रांनो? रेव्हेन्यू पर युनिट, करेक्ट. तसं मार्जिनल रेव्हेन्यू म्हणजे काय? नेट ऍडिशन इन टोटल रेव्हेन्यू बाय सेलिंग वन एक्स्ट्रा किंवा वन ऍडिशनल युनिट. वन एक्स्ट्रा किंवा वन ऍडिशनल युनिट फ्रेंड्स, तुमच्या टोटल रेव्हेन्यू मध्ये अजून एक एक्स्ट्रा युनिट जर का तुम्ही विकला तर जेवढे ऍडिशन होते तर त्या ऍडिशनला मित्रांनो म्हटलं जातं मार्जिनल रेव्हेन्यू. मी तुम्हाला त्याचा फॉर्म्युला सांगतो. मार्जिनल रेव्हेन्यू इज इक्वल टू टोटल रेव्हेन्यू ऑफ एन आर्टिकल मायनस टोटल रेव्हेन्यू ऑफ एन मायनस वन आर्टिकल. आता एम आर म्हणजे मार्जिनल रेव्हेन्यू, टी आर म्हणजे टोटल रेव्हेन्यू ऑफ एन आर्टिकल म्हणजे टोटल रेव्हेन्यू ऑफ टोटल युनिट्स, आणि टोटल रेव्हेन्यू ऑफ एन मायनस वन म्हणजे टोटल रेव्हेन्यू ऑफ प्रिव्हियस युनिट्स. याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघा. समजा तुम्ही 200 युनिट्स विकले, किती? 200 युनिट्स विकले. 200 युनिट्स विकून तुम्हाला मित्रांनो समजा इन्कम आलेला आहे 10,000 रुपये, किती? 10,000 रुपीज. हेच एक्झाम्पल घेतलं. आता तुम्ही अजून एक युनिट विकलं, समजा तुम्ही 201 युनिट्स विकले आणि तुम्हाला इन्कम आलं 10,500 रुपये समजायला सोपं, करेक्ट. मग मित्रांनो मला सांगा तुमचा टी आर एन म्हणजे 201 युनिटला तुमचा टोटल रेव्हेन्यू किती आहे? 10,500. आणि टी आर एन मायनस वन, 201 मायनस 1 200 युनिट्सचा तुमचा टोटल रेव्हेन्यू किती आहे? 10,000. 10,500 - 10,000 इज इक्वल टू 500 रुपीज पर युनिट तुमचा काय झाला मित्रांनो? ऍव्हरेज रेव्हेन्यू. तर फ्रेंड्स तुम्ही जर का बघायला गेले तर कन्सेप्ट अतिशय सोपे आहेत, आणि मित्रांनो जर का प्रॅक्टिकली बघायला गेले तर लॉजिकली म्हणजे वाक्याच्या अर्थानिशी जर का गेले तर समजायला आणि इम्प्लिमेंट करायला पण अतिशय सिम्पल आहे. तर ह्या होत्या आपल्या कॉस्ट अँड रेव्हेन्यू कन्सेप्ट आपल्या सप्लायमधल्या, आणि अशा रीतीने मित्रांनो आपण सप्लाय चॅप्टर काय केलेला आहे मित्रांनो? डन केलेला आहे. आपण पुढच्या लेक्चरमध्ये एक अतिशय इंटरेस्टिंग प्रॅक्टिकल आणि खूप मित्रांनो छान समजायला पण सोपा असा एक चॅप्टर चालू करणार आहोत फॉर्म्स ऑफ मार्केट म्हणून. ठीक आहे, तो चॅप्टर आपल्या एक्झाम व्ह्यू पॉईंटने सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे, बऱ्यापैकी वेटेज ठेवून आहे तो एक्झाममध्ये. तर मित्रांनो त्याच्यानंतर काहीतरी इंटरेस्टिंग आणि सरप्राइझिंग न्यूज तुम्हाला भेटेलच त्या चॅप्टरच्या दरम्यान पण किंवा त्या चॅप्टरच्या नंतर.
ठीक है, तोपर्यंत लवकर भेटू अशी अपेक्षा करूयात, काळजी घ्या, घरात राहा, सुरक्षित राहा।